आज आपण पाहणार आहोत पिक्चर आर्ट या ऍप मधून आकर्षक लोगो कसा बनवायचा। पिक्चर आर्ट ह्या ऍप वरती मी क्लिक करते। आकर्षक अशा पद्धतीचे लोगो हव्या त्या आकारामध्ये हव्या त्या कलर्स मध्ये आपण या ऍप मध्ये बनवू शकतो। त्यानंतर खाली जे काही प्लस चिन्ह आहे याला क्लिक करायचं। त्यानंतर सगळ्यात शेवटचं जे काही सुरुवातीचं कलर बॅकग्राऊंड मध्ये ब्लँक पेज आहे त्याला मी क्लिक करते। पहा अशा पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर खाली बरेचसे ऑप्शन्स आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। त्यामधील डावीकडून दुसरं टूल्स या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर वरती डावीकडून पहिल्या रांगेतलं तिसऱ्या नंबरचं शेप क्रॉपला मी क्लिक करायचे। त्यानंतर तिसऱ्या राऊंड सर्कल शेपला मी क्लिक केले। वरच्या उजव्या बाजूला बाणाला क्लिक केल्यानंतर याची साईज आपण हव्या त्या कलरमध्ये घेऊ शकतो। पुन्हा हे सेव्ह बटनवरती क्लिक करायचे। पाहता हा एक गोल आपला गॅलरीमध्ये सेव्ह झालाय। पुन्हा आपण बॅक जाणार आहोत। परत आपण कलर बॅकग्राऊंड मध्ये पहिलं ब्लँक पेज घेणार आहोत। त्याच पद्धतीने टूल्स वरती जाऊन परत शेप क्रॉप वरती परत सर्कल शेप घेणार आहोत। पहा परत बाणावरती जाऊन साईज वाढवून यालाही आपण हव्या त्या कलर मधून घेणार आहोत। परत सेव्ह बटनावरती क्लिक करायचे। पहा आता खालचे जे काही विविध ऑप्शन्स आहेत त्यामधील आपल्याला ऍड फोटोला क्लिक करायचे। आणि यापूर्वी आपण जो काही रेड कलरचा जो काही शेप होता त्याला मी क्लिक करून ऍड बटनावरती क्लिक केले। पहा आता याला आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी योग्य सेट करून घ्यायचे, जेणेकरून आपला पीएनजी हा लोगो आकर्षक झाला पाहिजे। पीएनजी म्हणजे पारदर्शक। पहा मी हा गोल अशा पद्धतीने सेट केलाय। आता मला या ठिकाणी कर्सर ठेवून खाली टेक्स्ट वरती जायचे आणि हवा तो मजकूर आपल्याला टाईप करून घ्यायचा आहे। शाळा हेच मंदिर, विद्यार्थी हेच दैवत। पहा परत राईट वरती क्लिक केले, बेंड वरती जायचे। त्यानंतर आपल्याला कुठे त्याला सेट करायचे त्या पद्धतीने सेट करून घ्यायचे। पहा मी त्याला खालच्या बाजूने सेट करते। अशा पद्धतीने अधिक आकर्षक बनवण्यासाठी आपण अमाऊंट मध्ये जाऊन त्याची साईज वाढवू शकतो। त्यानंतर आणखी मी टेक्स्ट वरती क्लिक करणार आहे आणि वरच्या बाजूला लिहिणार आहे। पायाला मला आता वरच्या बाजूला न्यायचे। मी बेंड वरती क्लिक करते। परत अशा पद्धतीने मला त्याला हव्या त्या जागेवरती क्लिक करून तिथे व्यवस्थित सेट करून घ्यायचे, जेणेकरून लोगो हा पीएनजी तर झालाच पाहिजे परंतु तो आकर्षक झाला पाहिजे। त्याला देखील आपण अशा पद्धतीने स्ट्रोक्स मधून कलर देऊया। पहा अशा पद्धतीने हव्या त्या फॉन्ट मध्ये आपण याला घेऊ शकतो। त्यानंतर मध्ये आपल्याला फोटो घ्यायचा आहे। आपण खाली ऍड फोटोला क्लिक करायचे। त्यानंतर आपल्याकडे असलेल्या गॅलरीमधील फोटो आपल्याला लोगो मध्ये घ्यायचा। व्यवस्थित सेट केल्यानंतर
पहा अशा रीतीने आपला हा लोगो तयार झालेला आहे। खाली जे काही बरेच ऑप्शन्स आहेत आपण याला लेन्स फ्लेअर देऊ शकतो किंवा आणखी स्टिकर्स देखील लावू शकतो। वरच्या उजव्या बाजूला राईट हे बटणावरती मी क्लिक करते, त्याच पद्धतीने बाणाला मी क्लिक करते, आपला हा लोगो आता गॅलरीमध्ये सेव्ह होणार आहे। आता आपण हा शेअर सुद्धा करू शकतो किंवा आपला हा लोगो पीएनजी झाला की नाही तो आपण पाहूया। पीएनजी म्हणजे पारदर्शक। पहा आपला लोगो या ठिकाणी ऍड करून पाहते मी, पहा म्हणजे पाठीमागचं बॅकग्राऊंड आपल्याला त्या लोगो मधून दिसते, म्हणजेच आपला हा लोगो पीएनजी अशा पद्धतीचा झालेला आहे। असे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या हवे त्या फॉन्ट मध्ये आपण आकर्षक लोगो बनवू शकतो। धन्यवाद।